नमस्कार विद्यार्थी मित्रो इयत्ता दहावी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक या पुस्तकातील प्रकरण पाच उष्णता या प्रकरणातील दवबिंदू तापमान आणि आर्द्रता या संकल्पने विषयी आज थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रो दवबिंदू तापमान आणि आर्द्रता म्हणजे काय त्याच्या संबंधित येणाऱ्या काही संकल्पना आहेत त्या कोणत्या तर बाष् बाष्पसंपृक्त हवा असंपृक्त हवा दवबिंदू तापमान निरपेक्ष आर्द्रता सापेक्ष आर्द्रता शेकडा सापेक्ष आर्द्रता दवट हवा कशाला म्हणतात कोरडी हवा कशाला म्हणतात उष्णतेची एकके का आहेत याविषयी थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रो आपल्या पृथ्वीचा जवळजवळ एकाहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला आहे सूर्याच्या उष्णतेमुळे या पाण्याचं सतत बाष्पीभवन होत असते आणि त्यामुळे वातावरणामध्ये बाष्पाचं काही प्रमाण असतं आता या बाष्पाच्या प्रमाणावरून आपल्याला हवामानाचं स्वरूप समजण्यास मदत होते हवेतील असलेल्या पाण्याच्या वाफेचं जे प्रमाण आहे हे प्रमाण त्या हवेचं ओलावा किंवा दमटपणा निश्चित करते हवेतील असलेला हा ओलावा किंवा दमटपणा म्हणजेच आर्द्रता हवेची आर्द्रता आता साधारणत प्रत्येक ठराविक आकारमाणाच्या हवेमध्ये एका विशिष्ट प्रमाणात पाण्याची वाफ सामावण्याची क्षमता असते आणि ही क्षमता त्या हवेच्या तापमानावर देखील अवलंबून असते म्हणजेच विशिष्ट तापमानाला विशिष्ट आकारमाणाच्या हवेमध्ये विशिष्ट वस्तुमणाची पाण्याची वाफ सामावली जाते जेव्हा ठराविक आकारमणाच्या हवेमध्ये तिच्या कमाल मर्यादेपर्यंत जर पाण्याची वाफ सामावली असेल तर अशा हवेला संपृक्त हवा असं म्हटलं जातं आता साधारणतः एक किलोग्रॅम कोरड्या हवेमध्ये चाळीस अंश सेल्सिअस तापमानाला जास्तीत जास्त एकोणपन्नास ग्रॅम वस्तुमानाची पाण्याची वाफ सामावली जाते बाष्प सामावलं जातं त्याचप्रमाणे जर तापमान कमी केलं तर वीस अंश सेल्सिअस तापमानाला ठराविक आकारमानाच्या कोरड्या हवेमध्ये जास्तीत जास्त चौदा पॉईंट सात ग्रॅम एवढंच बाष्प सामावतं म्हणजेच हवेमध्ये सामावणाऱ्या बाष्पाचं जे प्रमाण आहे ते त्या हवेच्या तापमानावर अवलंबून असतं एका विशिष्ट तापमानाची संपृक्त हवा जर आपण घेतली आणि त्या हवेचं तापमान कमी करत गेलो तर एका विशिष्ट तापमानाला त्या हवेमध्ये कमाल मर्यादेपर्यंत बाष्पाचं प्रमाण होतं म्हणजेच त्या विशिष्ट तापमानाला ती हवा त्यातील पाण्याच्या वाफेने संपृक्त होते त्या तापमान बिंदूला दवबिंदू दव बिंदू, त्या हवेचं दवबिंदू तापमान असं म्हटलं जातं आता हवेतील पाण्याची वाफ त्याचं प्रमाण व्यक्त करण्यासाठी साधारणतः दोन एककामध्ये ती व्यक्त केली जाते एक सापेक्ष आर्द्रता आणि दुसरी निरपेक्ष आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता म्हणजेच काय तर एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तू म्हणाला त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता असं म्हणतात एकक आकारमानाचं पाण्या हवा एकक एक घन मीटर आकारमानाची हवा घ्या एक स घन सेंटीमीटर आकारमानाची हवा मग त्या एकक आकारमानाच्या हवेमध्ये असलेली पाण्याची वाफ म्हणजेच त्या हवेची निरपेक्ष आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता किलोग्रॅम प्रति घनमीटर या एककामध्ये व्यक्त करतात हवेच्या दमटपणा किंवा कोरडेपणाची जाणीव फक्त असलेल्या पाण्याच्या वाफेवर अवलंबून नसते तर त्या हवेच्या तापमानावर देखील अवलंबून असते साधारणत ही हवेतील पाण्याची वाफ आणखी एक वेगळ्या संज्ञेच्या स्वरूपात व्यक्त करतात ती म्हणजे सापेक्ष आर्द्रता आता आर्द्रता म्हणजेच काय तर एखाद्या ठराविक आकारमानाची हवा घ्या त्या ठराविक आकारमानाच्या हवेमध्ये प्रत्यक्षात सामावलेल्या पाण्याच्या वाफेचं वस्तुमान आणि त्याच आकारमानाच्या हवेला संपृक्त करण्यासाठी लागणाऱ्या पाण्याच्या वाफेचं वस्तुमान यांच्या गुणोत्तराला सापेक्ष आर्द्रता असं म्हटलं जातं आणि सापेक्ष आर्द्रता साधारणतः शेकडा सापेक्ष आर्द्रतेच्या स्वरूपात व्यक्त केली जाते जर सापेक्ष आर्द्रता शंभर अंश सेल्सिअस असेल असे, शंभर टक्के असेल तर त्या तापमानाला म्हणजे ज्या तापमानाला हवा आ, हवेची सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के असेल तर त्या ता ता तापमानाला दवबिंदू तापमान असं म्हणतात दुसऱ्या वाक्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की दवबिंदू तापमानास हवेची सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के असते म्हणजेच त्या आकारमणाच्या हवेत तिच्या कमाल मर्यादेपर्यंत पाण्याची वाफ सामावलेली आहे जर सापेक्ष आर्द्रता साठ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्या हवेला दमट हवा म्हणतात आणि जर सापेक्ष आर्द्रता साठ टक्क्यापेक्षा कमी असेल तर त्या हवेला कोरडी हवा असं म्हटलं जातं आता साधारणतः कधीकधी म्हणजे ह्या काही संकल्पनांचा निसर्गावर परिणाम दिसून येतो कधी कधी आपल्याला आकाशामध्ये निरभ्र आकाशामध्ये जेव्हा विमान जातं आणि पांढरा धुसर पट्टा दिसून येतो जेव्हा निरभ्र आकाशातून उंचीवरून विमान उडतं त्या विमानाच्या इंजिनामधून निघणारी पाण्याची जी वाफ आहे त्या वाफेचं संगणन होऊन ढग तयार होतात जर त्या ढगाच्या सभोवतालच्या वातावरणातील हवा अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर विमानातून बाहेर पडणारी ती जी वाफ आहे ती वातावरणात सामावली जात नाही तर तिचा तो पांढरा ढगांचा पट्टा तसाच काही कालावधी टिकून राहतो आणि त्यामुळे आपल्याला तो, ले आप तो पांढरा पट्टा दिसून येतो आकाशामध्ये उष्णतेचं साधारणतः एकक आहे ते म्हणजे जून आय पद्धतीमध्ये एकक आहे ज्यूल आणि सीजीएस पद्धतीमध्ये एकक आहे कॅलरी आता या एककाचं मापन करताना एक, 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 करता एक विशिष्ट पद्धत वापरली जाते साधारणतः एक किलोग्रॅम पाण्याचं तापमान एक किलोग्रॅम पाण्याचं तापमान चौदा पॉईंट पाच अंश सेल्सिअसपासून पंधरा पॉईंट पाच अंश सेल्सिअस या तापमान तापमानखंडादरम्यान एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्या उष्णतेला एक किलो कॅलरी उष्णता असं म्हणतात तर एक कॅलरी उष्णता म्हणजे काय तर एक ग्रॅम पाण्याचं तापमान चौदा पॉईंट पाच अंश सेल्सिअसपासून पंधरा पॉईंट पाच अंश सेल्सिअसपर्यंत या एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी जेवढी उष्णता लागेल त्या उष्णतेला एक कॅलरी उष्णता असं म्हटलं जातं एक किलो कॅलरी उष्णता म्हणजेच एक हजार कॅलरी उष्णता आता तुम्ही म्हणाल की चौदा पॉईंट पाच अंश सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच अंश सेल्सिअस हाच तापमान खंड किलो कॅलरी आणि कॅलरी या एककांसाठी का वापरला जातो कारण विद्यार्थी मित्रो एक किलोग्रॅम पाण्याचं तापमान चौदा पॉईंट पाच अंश सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच अंश सेल्सिअसपेक्षा दुसऱ्या तापमान खंडामध्ये एक अंश सेल्सिअसने जर वाढवायचा आपण प्रयत्न केला त्यावेळी ग्रहण होणारी उष्णता जी आहे ती एक किलो कॅलरीपेक्षा भिन्न मिळते आणि त्यामुळे साधारणतः हाच तापमान खंड किलो कॅलरी कॅलरी या एक ही एकके व्यक्त करण्यासाठी वापरला जातो प्रत्येक वेळी एक किलोग्रॅम घ्या किंवा एक ग्रॅम घ्या त्या पाण्याचं तापमान चौदा पॉईंट पाच अंश सेल्सिअस ते पंधरा पॉईंट पाच अंश सेल्सिअस या तापमान खंडामध्ये एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी जी उष्णता आहे ती प्रत्येक वेळी स्थिर राहते म्हणून हा तापमान खंड मुख्यतः ता वापरला जातो विद्यार्थी मित्र मला आशा आहे तुम्हाला या संकल्पना निश्चित समजल्या असतील एक संकल्पना विशिष्ट उष्माधारकता याविषयी आपण आज थोडीशी माहिती मिळवणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण इतर संकल्पना पाहिल्याच आहेत विशिष्ट उष्माधारकता हा प्रत्येक पदार्थाचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे आता या विशिष्ट उष्माधारकतेचं मापन कसं करतात त्यासंबंधी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग विचारात घेणार आहोत या ठिकाणी साधारणतः समान वस्तुमान असलेले लोखंड तांबे आणि शिशे या धातूंचे गोळे एका मेणाच्या लाद लादीवर आपण ठेवणार आहोत मग त्यासाठी काय करणार आहोत तर लोखंड तांबे शिशे यांची समान वस्तुमानाचे तीन गोळे एका चंचूपात्रामध्ये किंवा एका भांड्यामध्ये घेऊन ते पाण्यात उकळत्या पाण्यात काही कालावधीत ठेवायचे आहेत उकळत्या पाण्याचं तापमान तुम्हाला माहीत आहे शंभर अंश सेल्सिअस असते म्हणजे ज्या तिन्ही गोळ्यांना आपण समान उष्णता देणार आहोत समान तापमान देणार आहोत म्हणजे त्या तिन्ही गोळ्यांचं तापमान शंभर अंश सेल्सिअस समान होईपर्यंत त्यांना आपण तापवणार आहोत आणि त्यानंतर एकाच वेळी हे तिन्ही गोल मेणाच्या जाड लादीवर ठेवायचे आहेत आपल्याला काय आढळ येईल तर त्या गरम तप्त धातूंच्या तिन्ही गोळा गोलांमुळे मेण वितळतं आणि ते गोल मेणाच्या त्या जाड लादीमध्ये खोलवर रुततात आता निरीक्षण करा कोणत्या धातूचा गोल जास्त खोलवर उतला कोणत्या धातूचा गोल कमी खोलवर उतला आपल्याला असं दिसून येईल की लोखंड या धातूचा गोल जास्त खोलवर रुततो तर शिशे या धातूचा गोल कमी खोलवर रुततो तांबे धातूचा गोल दोघांच्या दरम्यान खोलवर त्या मेणाच्या लादीमध्ये रुतल्याचं दिसून येतं आता तिन्ही गोलांचं तापमान आपण सारखंच वाढवलं होतं शंभर अंश सेल्सियस परंतु तिनी गोल मात्र मेणाच्या लादीमध्ये मात वेगवेगळ्या खोलीपर्यंत रुततात म्हणजे त्यांनी वितळलेल्या मेणाचं प्रमाण वेगळं आहे म्हणजेच त्या प्रत्येक धातूच्या गो गोलाने त्या मेणाला दिलेलं जे दिलेली उष्णता जी आहे त्याच्यामुळे मेण वितळणार आहे ती वेगवेगळी आहे याचाच अर्थ तिनी धातूच्या गुलानी ग्रहण केलेला उष्मा हा वेगवेगळा आढळून येतो आता ग्रहण केलेला उष्मा किंवा उष्मा ग्रहण करण्याची वेगवेगळ्या धातूची जी जी क्षमता आहे या क्षमतेलाच विशिष्ट उष्माधारकता असं म्हटलं जातं एकक वस्तुमनाच्या पदार्थाचे कोणत्याही पदार्थाचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्या उष्णतेला त्या पदार्थाची किंवा त्या धातूची विशिष्ट उष्माधारकता असं म्हटलं जातं विशिष्ट उष्माधारकतेचं मित्रांनो एसाई मापन पद्धतीतील एकक आहे जूल प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस तर सी जी एस पद्धतीतील एकक आहे कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस आता या प्रयोगामध्ये तर निश्चित तुम्हाला कळलं असेल लोखंडी गोल्या ग गोलाची विशिष्ट उष्माधारकता ही शिशेच्या धातूपेक्षा जास्त आहे कारण लोखंडी गोलाने ग्रहण केलेला उष्मा लोखंडी धातूने ग्रहण केलेला उष्मा साहजिकच अधिक असल्याचं आपल्याला दिसून येते या प्रयोगावरून आता या ठिकाणी ह्या वेगवेगळ्या धातूंनी त्यांनी ग्रहण केलेला जो उष्मा आहे हा त्यांच्या विशिष्ट उष्माधारकतेवर अवलंबून असतो पण हा ग्रहण केलेला उष्मा किंवा समजा एखादा उष्णवस्तू थंड होते त्यावेळी त्याने गमावलेला उष्मा हा त्याच्या तापमानात झालेल्या बदलावरून त्याच्या विशिष्ट उष्माधारकतेवरून आणि त्याच्या मनाचा वापर करून काढला जातो निश्चित केला जातो मग त्यासाठी कोणतं सूत्र वापरतात तर साधारणतः त्याच्या अगोदर आपल्याला हे काही पदार्थ दिलेले आहेत बघा वेगवेगळे पदार्थ आहेत आणि त्या वेगवेगळ्या विग पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता या तक्त्यामध्ये दाखवलेली आहे दिलेल्या पदार्थांमध्ये पाण्याची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक जास्त असल्याचं तुम्हाला दिसून येतं आता ही जी विशिष्ट उष्माधारकतेचं उष् विशिष्ट उष्माधारकता हा जो गुणधर्म आहे युनिक गुणधर्म आहे प्रत्येक पदार्थाचा एक वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहे त्याचा वापर करून त्या पदार्थाने ग्रहण केलेली उष्मा किंवा के गमावलेली उष्णता आपण काढू शकतो समजा एखाद्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी असेल आणि त्या पदार्थाचं वस्तुमान ॲम असेल आणि त्या पदार्थाच्या तापमानात झालेली वाढ जी आहे ही डेल्टा टी ने आपण दर्शवत असो तर जेव्हा पदार्थाची पदार्थाचं तापमान वाढतं पदार्थाच्या तापमानात वाढ होते त्यावेळी त्या पदार्थाने ग्रहण केलेला उष्मा हा एम गुणिले सी गुणिले त्याच्या तापमानातील वाढ या सूत्राने देतात एम सी डेल्टा टी समजा एखाद्या ता पदार्थाचं तापमान कमी होत असेल जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा तो पदार्थ उष्णता गमावतो हो मग अशावेळी त्याने गमावलेली उष्णता जी आहे ते उष्णतेचं प्रमाण काढण्यासाठी पुन्हा इथे ते सूत्र वापरतात त्या पदार्थाचं वस्तुमान गुणिले त्याच्या त्याची विशिष्ट उष्माधारकता सी गुणिले त्याच्या तापमानातील घट डेल्टा टी या सूत्राचा उपयोग करून आपण त्याची विशिष्ट असं त्याने गमावलेली उष्णता निश्चित करू शकतो विद्यार्थी मित्रो यानंतर आपण एक वेगळी संकल्पना अभ्यासणार आहोत ती म्हणजे उष्णता विनिमयाचे तत्त्व उष्णता विनिमयाचं तत्त्व म्हणजेच काय समजा जेव्हा आपण उष्ण वस्तू थंड वस्तूच्या सानिध्यात ठेवली तर काय होईल उष्णतेचं स्थानांतर होईल हे तर आपण पाहिलेलंच आहे उष्णता नेहमी उष्ण वस्तूकडून थंड वस्तूकडे स्थानांतरित होते मग या ठिकाणी उष्ण वस्तू उष्णता गमावते आणि ती उष्णता थंड वस्तू कमावते उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता ही थंड वस्तूने कमावलेल्या उष्णते इतकी असते परंतु हे केव्हा होईल जर या दोन्ही वस्तूंचं उष्णतेचं स्थानांतर जर एका बंद उष्णता रोधक पेटीमध्ये घडून आलं म्हणजेच या दोन्ही वस्तूंची प्रणाली जर वातावरणापासून आपण वेगळी केली तर म्हणजेच वातावरणातून उष्णता आत येणार नाही किंवा बाहेर जाणार नाही अशा स्वरूपात ह्या दोन वस्तू उष्ण वस्तू आणि थंड वस्तू एकमेकांच्या सानिध्यात आल्या तर उष्ण वस्तूने गमावलेली संपूर्ण उष्णता ही थंड वस्तूला मिळते म्हणजे उष्ण वस्तूने गमाव गमावलेली उष्णता ही थंड वस्तूने ग्रहण केलेल्या उष्णते इतकीच असते या सूत्राला या तत्वाला उष्णता विनिमयाचं तत्त्व असं म्हटलं जातं पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय आपण बघितलंच त्याचबरोबर या विशिष्ट उष्माधारकतेचं एखाद्या पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचं मापन करण्यासाठी एक मिश्रण पद्धतीचा वापर करतात या मिश्रण पद्धतीमध्ये कॅलरी मापी या साधनाचा उपयोग करून एखाद्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता निश्चित केली जाते आकृतीत तुम्हाला ही कॅलरी माफीचं चित्र दाखवलेलं आहे अगोदरच्या इयत्तामद इयत्तेमध्ये आपण ही कॅलरीमाफी पाहिलेली आहे कॅलरीमाफीमध्ये तांब्याचं हे आयताकृती भांडं असतं आणि ही लाकडी पेटी आणि तांब्याचं हे भांडं यांच्या दरम्यान उष्णता रोधक पदार्थांचं आवरण असतं त्यामुळे बाहेरील उष्णता आत येणार नाही ना ना, आतील उष्णता बाहेर जात नाही त्याचप्रमाणे ही ढवळणी ठेवलेली आहे तापमापी तापमान मोजण्यासाठी ही तापमान ठेवलेली आहे आणि उष्णता रोधक पदार्थाचं त्याच्यावर झाकण असतं एखादा वस्तू जर आपण या कॅलरी मापीतील पाण्यामध्ये सोडला तर तो उष्णता गमावतो त्या उष्ण पदार्थाने गमावलेली संपूर्ण ऊर्जा ही कॅलरी मापीला मिळते काही ऊर्जा पाण्याला मिळते आणि या तत्वाचा म्हणजे विशिष्ट उष्माधारकतेचं मापन आपल्याला त्या स्थायूचं म्हणा किंवा कोणत्याही पदार्थाचं विशिष्ट उष्माधारकतेचं मापन या उपकरणाचा उपयोग करून करता येतं आता ते कसं करता येतं ते जरा आपण बघून घेऊया समजा मिश्रण पद्धती पद्धतीमध्ये आपण एखादा स्थायू वापरला आणि कॅलरी मापीमध्ये तो सोडला तर कॅलरी मापीमध्ये तो स्थायू उष्णता गमावतो त्या स्नायूने गमावलेली उष्णता ही नेहमी कॅलरी माफीने कमावलेली उष्णता बरोबर की ना आणि कॅलरी मापीतील पाण्याने कमावलेल्या उष्णते एवढीच असते उष्णता विनिमयाच्या तत्वानुसार आपण हे सूत्र तयार केलेलं आहे आता मग स्थायूने गमावलेली उष्णता कशी ठर निश्चित करू शकतो आपण तर स्थायूचं वस्तुमान माहीत आहे आपल्याला स्थायूच्या तापमानातील म्हणजे स्थायूचं आरंभीचं तापमान माहीत आहे आणि मिश्रणाचं तापमान तेही देखील माहीत आहे विशिष्ट उष्माधारकता काढताना ती आपण इथे सी म्हणून गणणार आहोत स्थायूने गमावलेली उष्णता हे स्थायूचं वस्तुमान त्याची विशिष्ट उष्माधारकता आणि त्याच्या तापनातील घट यांच्या गुणाकारा इतकी आता ही जी उष्णता गमावलेली आहे त्यापैकी काही उष्णता पाणी कमावणार मग पाण्याने कमावलेली उष्णता पाण्याचं वस्तुमान पाण्याची विशिष्ट उष्मादारकता पाण्याच्या तापमानातील वाढ त्याचप्रमाणे उरलेली उष्णता कॅलरीमापीला मिळणार ती कॅलरीमाफीचं वस्तुमान कॅलरीमापीची विशिष्ट उष्माधारकता तापमा कॅलरीमापीच्या तापमानातील वाढ या सूत्रांनी काढतात समजा स्थायूने गमावलेली उष्णता क्यू असेल पाण्याने ग्रहण केलेला उष्मा क्यू वन असेल तर कॅलरीमापीने ग्रहण केलेला उष्मा क्यू टू असेल तर आपल्याला बरोबर क्यू वन अधिक क्यू टू किंवा क्यू टू अधिक क्यू वन या दोघांच्या बेर्जे इतकं मिळतं आणि या सूत्राच्या सहाय्याने आपण या ठिकाणी जो स्थायू टाकलेला आहे आणि त्याची आपल्याला विशिष्ट उष्माद्रकता काढायची आहे त्या सीचं मूल्य आपण काढू शकतो अशा रीतीने या कॅलरीमापीचा उपयोग करून आपण मिश्रण पद्धतीने एखाद्या स्थायूची विशिष्ट उष्माद्रकता निश्चित करू शकतो जेव्हा आपण स्थायू या कॅलरीमाफीमध्ये टाकतो तेव्हा उष्णतेचं स्थानांतर प्रक्रिया सुरू होते ही प्रक्रिया तो स्थायू या कॅलरमापीतील पाणी आणि कॅलरीमापी यांचं तापमान स्थिर सारखं समान होत नाही तोपर्यंत उष्णतेची देवाणघेवाण चालू राहते आणि अशा रीतीने आरंभीचं तापमान स्थायूचं कॅलरमापीचं म्हणजे कॅलरमापीतील पाण्याचं आरंभीचं तापमान तापमान आणि नंतर उष्णताची देवाणघेवाण झाल्यानंतर या तिन्ही घटकांचं म्हणजे स्थायू पाणी आणि मापी यांचं स्थिर झालेलं तापमान सारखं झालेलं तापमान या संकल्पनांचा वापर करून आणि सूत्रा योग्य सूत्रांचा वापर करून आपण एखाद्या धातूची विशिष्ट उष्मादारकता काढ काढू शकतो किंवा निश्चित करू शकतो आता यावर आधारित या, या प्रकरणावर आधारित एखादं उदाहरण आपण पाहूया या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे साधारणत पाच किलोग्राम वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान वीस अंश सेल्सिअसपासून शंभर अंश सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णता लागेल हे काढण्यासाठी आपल्याला आधी दिलेल्या गोष्टी कोणती आहे वस्तुमान दिलेल्या पाण्याचं पाच के जी विशिष्ट उष्माधारकता माहिती आपल्याला पाण्याची एक किलो कॅलरी प्रति किलोग्राम अंश सेल्सिअस आणि तापमान वीस अंश सेल्सिअसपासून शंभर अंश सेल्सिअस होत आहे म्हणजे तापमान आहे तापमानातील ही वाढ आहे शंभर अंश सेल्सिअस व वीस अंश सेल्सिअस ऐंशी अंश सेल्सिअस मग त्यासाठी त्या पाण्याने म्हणजे त्याचं तापमान शंभर अंश सेल्सिअस वा पर्यंत वाढवण्यासाठी त्यांनी ग्रहण केलेली उष्णता आणि आपल्याला द्यावी लागणारी उष्णता बरोबर वस्तुमान गुणिले विशिष्ट उष्मा गुणिले तापमानातील बदल म्हणजेच वाढ वस्तुमान ॲन गुणिले सी विशिष्ट उष्माधारकता आणि डेल्टा टी म्हणजे तापमानातील वाढ पाच गुणिले एक गुणिले ऐंशी आपल्याला चारशे किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला द्यावी लागणार त्याचं तापमान पाच किलोग्राम पाण्याचं तापमान वीस अंश सेल्सिअस ते शंभर अंश सेल्सिअसपर्यंत वाढवण्यासाठी अशा रीतीने विशिष्ट उष्माधारकता उष्णता या प्रकरणातील ही जी संकल्पना आहे ती आपण समजून घेतली विद्यार्थी मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशिष्ट उष्माधारकता दवबिंदू तापमान आर्द्रता सापेक्ष आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता विशिष्ट उष्माधारकतेचं मापन या संकल्पना समजून घेतलेल्या आहेत आता आपण पाहूया या विविध संकल्पनांवर कृत्रिम पत्रिकेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात कोणते ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातात दोन गुणांचे तीन गुणांचे पाच गुणांचे प्रश्न कसे विचारले जातात त्याचा थोडक्यात आढावा घेऊया प्रश्न क्रमांक एकमध्ये जे वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात या संकल्पनांवर ते कोणते असतील साधारणतः ते बघूया आपण क्वेश्चन फर्स्ट ए योग्य पर्याय निवडा यामध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेले असतात त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा असतो उदाहरणार्थ दवबिंदू तापमानाला सापेक्ष आर्द्रता टिंबटिंब असते दवबिंदू तापमान जे जेव्हा हवा तिच्यातील पाण्याच्या वाफेने कमाल मर्यादेपर्यंत संपृक्त झालेली असते म्हणजेच शंभर टक्के पाण्याची वाफ त्या हवेच्या क्षमतेच्या शंभर टक्के पाण्याची वाफ त्याच्यामध्ये सामावलेली असते आणि म्हणून सापेक्ष आर्द्रता दवबिंदू तापमानाला ही शंभर टक्के असते दुसरं विधान दिलं आहे बघा दो एक किलो कॅलरी म्हणजेच किती कॅलरी तर एक किलो कॅलरी म्हणजे हजार कॅलरी किंवा दहाचा तिसरा घात कॅलरी असाही पर्याय होऊ शकतो त्याच्यानंतर पुढील प्रश्न सोडवा प्रत्येकी एक गुणांसाठी फर्स्ट बीमध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारले जातील यामध्ये चूक बरोबर सहसंबंध वेगळा शब्द अशा स्वरूपाचेही प्रश्न येऊ शकतात किंवा अशा जूल व अर्ग यातील संबंध लिहा या। असा अशा प्रकारचा एक गुणासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर एक जूल म्हणजेच बरोबर दहाचा सातवा घात अर्क हे आपल्याला देता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे दुसरा प्रश्न विचारला जाईल बघा सापेक्ष आर्द्रता त्रेचाळीस टक्के असलेली हवा कशी असेल मग ती दमट असेल कोरडी असेल की संपृक्त असेल कशी असेल तर आपल्याला माहीत आहे जर सापेक्ष आर्द्रता शंभर टक्के असेल तर ती हवा तिच्यातील ती पाण्याच्या वापेने संपृक्त असते सापेक्ष आर्द्रता साठपेक्षा जास्त असेल जा तर, सा जा तर ती हवा दमट असते आणि सापेक्ष आर्द्रता साठपेक्षा कमी असेल तर ती हवा कोरडी असते या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता त्रेचाळीस टक्के दिले म्हणजेच साठ टक्क्यापेक्षा कमी आहे निश्चित हवा कोरडी आहे हे आपण लिहिणं गरजेचं आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दोनमध्ये दोन एमध्ये दोन शास्त्रीय कारणेद्या प्रत्येकी दोन गुणांसाठी प्रश्न विचारले जातात यामध्ये निरभ्र आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या मागे पांढरा पट्टा निर्माण होतो निरभ्र आकाशात उंचीवरून उडणाऱ्या विमानाच्या विमानातून विमानाच्या इंजिनातून पाण्याची वाफ बाहेर पडत असते उष्ण पाण्याची वाफ बाहेर पडत असते जर विमान ज्या वातावरणातून उडते त्या वातावरणातील म्हणजेच सभोतालच्या हवेत हवा जर तिच्यातील पाण्याच्या वाफेने अगदी संपृक्त असेल जे तिची सापेक्ष आर्द्रता जास्त असेल तर विमानाच्या इंजनातून बाहेर पडणारी जी पाण्याची वाफ आहे ती सभोवतालच्या हवेमध्ये शोषली जात नाही मग त्या वाफेचे ढग तयार होऊन पांढरा पट्टा निर्माण होतो आणि तो आपल्याला दिसतो दुसरं शास्त्रीय कारण आहे शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात जेव्हा आपण शीतपेयाची बाटली फ्रीजमधून बाहेर काढतो तिचं तापमान अतिशय कमी असतं त्या कमी तापमानामुळे बाटलीच्या सभोवतालच्या हवेचं तापमान देखील कमी होतं जसजसं बाटलीच्या सभोवतालच्या हवेचं तापमान कमी होतं तसत तसतशी ती हवा तिच्यातील पाण्याच्या वाफेने संपृक्त व्हायला सुरुवात होते आणि जेव्हा ती हवा तिच्यातील पाण्याची अतिरिक्त पाण्याची वाफ धारण करण्याची क्षमता संपते धारण करू शकत नाही त्यावेळी त्या अतिरिक्त पाण्याच्या वाफेचं संगणन होऊन पाण्याचे थेंब त्या बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर जमा झालेले दिसतात अशा रीतीने मुद्दे शोध एक एक मुद्दा विचारात घेऊन ते शास्त्रीय कारण जर लिहिलं गेलं तर आपल्याला पैकीच्यापैकी मार्क्स तिथे मिळून जातात यामध्ये क्वेश्चन टू बीमध्ये एखादं दोन गुणांसाठी उदाहरण विचारलं जाईल किंवा एखादा क्वेश्चन विचारला जाईल फरक स्पष्ट करायसाठी विचारला तुम्हाला जाईल सापेक्ष आर्द्रता निरपेक्ष आर्द्रता मग त्याच्या व्याख्या येतील एकक असेल तर एकक विचारलं जाऊ शकतं या ठिकाणी आपण वेगळे दोन प्रश्न विचारलेले आहेत उदाहरणारदाखल एक ग्रॅम वस्तुमानाचे दोन पदार्थ ए व बी यांना एकसारखी उष्णता दिल्यावर एचं तापमान तीन अंश सेल्सिअसने वाढतं तर बीचं तापमान पाच अंश सेल्सिअसने वाढले यावरून ए व बी यापैकी कोणाची विशिष्ट उष्मादारकता जास्त आहे आणि किती पटीने त्यासाठी आपल्याला ए या पदार्थाने ग्रहण केलेला उष्मा आणि बी या पदार्थाने ग्रहण केलेला उष्मा काढायचा आहे दोघांचं वस्तुमान समान आहे पण दोन भिन्न पदार्थ आहेत त्यामुळे विशिष्ट उष्माधारकता वेगळी असणार वस्तुमान दोघांचं एक ग्राम आहे पण एची विशिष्ट उष्माधारकता आपण सी ए मानू आणि बीची विशिष्ट उष्माधारकता सी बी मानू एच्या तापमानातील घट म्हणजे डेल्टा टी ती, तीन डिग्री सेल्सिअस तर बीच्या तापमानातील घट नाही वाढ सॉरी पाच अंश सेल्सिअस म्हणजे डेल्टा तीस बी हा पाच अंश सेल्सिअस होईल म्हणजेच एम गुणिले सी ए गुणिले डेल्टा टीच्याऐवजी तीन डिग्री सेल्सिअस म्हणजेच सी ए गुणिले तीन बरोबर सी बी गुणिले पाच येणार कारण वस्तुमान दोघांचं समान आहे आणि म्हणून सी ए बरोबर तीन इकडे गुणिले आहेत इकडे आल्यावर पाचला भागिले होणार पाच छेद तीन गुणिले सी बी म्हणजेच ए पदार्थाची सी ए म्हणजेच ए पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता ही बी पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या पाच छेद तीन पट होईल म्हणजे किती पटीने आहे तेही उत्तर मिळालं एची विशिष्ट उष्माधारकता बीपेक्षा जास्त आणि ती किती पटीने जास्त तर पाच छेद तीन पटीने बीच्या पाच छेद तीन पटीने जास्त असेल त्यानंतर आपण बघूया दव आणि धुकं कसं तयार होतं दव म्हणजेच काय धुकं म्हणजेच काय जेव्हा हवेचं तापमान कमी होतं तसतसं ती हवा तिच्यातील पाण्याच्या वाफेने संपृक्त व्हायला लागते आणि जेव्हा तापमान दवबिंदू तापमाना इतकं होतं त्यावेळी ती हवा तिच्यातील पाण्याच्या वाफेत वाफेला धारण करू शकत नाही मग अतिरिक्त पाण्याच्या वाफेचं संगणन होऊन सूक्ष्म पाण्याचे थेंब गवतांच्या पात्यांवर वनस्पतींच्या पाण्यांवर जमा होतात त्यालाच आपण दव असं म्हटलं जात म्हणतो त्याचप्रमाणे हेच पाण्याचे क कण संघण झाल्यानंतर अतिरिक्त हवेतील अतिरिक्त पाण्याच्या वाफेचं संघटन व्हायला सुरुवात झाल्यानंतर ते पाण्याचे सूक्ष्म कण वातावरणातील धुळीकणांवर जेव्हा जमा होतात त्यावेळी दाट धुकं तयार होतं अशा रीतीने दव आणि धुकं हे आ, या प्रक्रियेने आर्द्रता वाढली हवेतील म्हणजेच हवा तिच्यातील पाण्याच्या वाफेने संपृक्त व्हायला लागली त्यावेळी दवबिंदू तापमानाला ह्या क्रिया घडून येतात त्याच्यानंतर तीन गुणांचा प्रश्न मध्ये साधारणतः कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात तर विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय आणि प्रत्येक पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता भिन्न असते हे प्रयोगाच्या सहाय्याने कसं सिद्ध करा आता विशिष्ट उष्माधारकता म्हणजेच काय तर एकक वस्तुमानाच्या पदार्थाचं तापमान एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला त्याची विशिष्ट उष्माधारकता असं म्हटलं जातं भिन्न भिन्न पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता भिन्न असते हे आपण तीन गोळ्यां धातूंच्या गोळ्यांचा प्रयोग जो आहे तो आपण पाहू शकतो वापरू शकतो त्याच्यासाठी म्हणजेच लोखंड तांबे आणि शिशे या धातूंच्या समान वस्तू धातूंच्या गोळ्यांना उष्णता देऊन समान उष्णता देऊन त्यांना एकाच वेळी जर मेणाच्या लादीवर ठेवले तर ते भिन्न भिन्न प्रमाणात मेण वितळतात आणि त्यावरून प्रत्येक धातूची विशिष्ट उष्मादारकता भिन्न असते हा प्रयोग या ठिकाणी देणं आवश्यक आहे तर पूर्ण आपल्याला तीन गुण मिळतात उष्णतेची एकक आणि त्यासाठी कोणता तापमान खंड वापरता येतो उष्णतेची एककं आहेत साधारणतः एसआय एकक काय जूल आणि सी जी एस एकक एक आहे कॅलरी आता कॅलरी हे एकक किलो कॅलरी किंवा कॅलरी हे एक व्यक्त करताना एक विशिष्ट तापमान खंड वापरतात साधारणतः चौदा पॉईंट पाच ते पंधरा पॉईंट पाच या तापमान खंडात खंडामध्ये एक अंश सेल्सिअसने उष्णता वाढवण्यासाठी एकक वस्तुमानाच्या पाण्याने ग्रहण केलेला उष्मा म्हणजेच एक कॅलरी किंवा एक किलो कॅलरी मग त्याची व्याख्या लिहिताना अशा प्रकारे लिहितात एक किलोग्रॅम पाण्याचं तापमान चौदा पॉईंट पाच ते पंधरा पॉईंट पाच या एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी उष्णता लागते त्याला एक किलो कॅलरी असं म्हटलं जातं आणि एक कॅलरी उष्णतेची व्याख्या लिहिताना एक ग्रॅम पाण्याचं तापमान ए चौदा पॉईंट चार ते पंधरा पॉईंट पाच या चौदा पॉईंट पाच ते पंधरा पॉईंट पाच या तापमान खंडामध्ये वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे एक कॅलरी होय आता या ठिकाणी हाच तापमान खंड का वापरतात तर या तापमान खंडामध्ये लागणारी उष्णता प्रत्येक वेळी स्थिर राहते जर याच्या व्यतिरिक्त दुसरा तापमान खंड आपण वापरला तर मात्र लागणारी उष्णता जी आहे ती भिन्न मिळते आणि म्हणून चौदा पॉईंट पाच ते पंधरा पॉईंट पाच हाच तापमान खंड विचारात घेतला जातो उष्णतेचे एकक निश्चित करताना या संकल्पनांवर पाच गुणांचा प्रश्न जो विचारला जातो चौथा प्रश्न प्रश्न क्रमांक चारमध्ये कदाचित विचारला जाऊ शकतो तो अशा स्वरूपाचा असतो कदाचित एखादा उतारा तुम्हाला दिला जाईल आणि त्या उतार्यावर पाच उपप्रश्न चार उपप्रश्न सोड विचारले जातील त्यातल्या एका उपप्रश्नाला दोन गुण असतात एकूण पाच गुण गुणांची विभागणी केलेली असते आता हा उतारा साधारणतः आपल्या स्वाध्यामध्येही दिलेला आहे प्रश्न क्रमांक आठ बघा स्वाध्यामध्ये असेल खालील उतऱ्याचे वाचन करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा उतारा दिलेला आहे त्याच्यावर साधारणतः प्रश्न कोणते विचारलेले आहेत तर उष्णतेचं स्थानांतरण कोठून कोठे होते साहजिकच उष्ण वस्तूंकडून थंड वस्तूकडे उष्णतेचं स्थानांतर होतं अशा स्थितीत आपणास उष्णतेच्या कोणत्या तत्त्वाचा बोध होतो उष्णता विनिमयाच्या तत्त्वाचा बोध होतो हे तत्त्व थोडक्यात सांगा या ठिकाणी उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता थंड वस्तू बरोबर थंड वस्तूने कमावलेली उष्णता म्हणजेच उष्णवस्तू आणि थंड वस्तू यांची प्रणाली जर वातावरणापासून आपण वेगळी केली तर उष्णवस्तूने गमावलेली एकूण उष्णता ही थंड वस्तूने कमावलेल्या एकूण उष्णते इतकीच असते अशा स्वरूपात हे तत्त्व आपल्याला लिहिता येईल या तत्वाचा उपयोग कोणत्या गुणधर्माचा पदार्थाच्या कोणत्या गुणधर्माच्या मापनासाठी केला जातो तर पदार्थाची विशिष्ट उष्मादारकता ठरवण्यासाठी निश्चित करण्यासाठी या उष्णता विनिमयाच्या तत्वाचा उपयोग करतात आणि त्यासाठी कॅलरी मापी या उपकरणाचा मिश्रण पद्धतीमध्ये उपयोग केला जातो आणि आपण विशिष्ट उष्माधारकता काढू शकतो एखाद्या पदार्थाचे निश्चित करू शकतो दुसरा एखादा प्रश्न विचारला जाईल हे ही कृती दिलेली आहे अगाशी आपण पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता ठरवण्यासाठी ही कृती विचारात घेतली होती मग या कृतीवरून तुम्हाला आकृती दिली जाईल किंवा कृतीचं वर्णन केलेलं असेल आणि त्यावरून हे प्रश्न खालील विचारलेले आहेत बघा कोणता गोल सर्वात जास्त खोलवर जातो आकृतीचं निरीक्षण करायचं आहे किंवा जर कृती दिली असेल तर कृतीमध्ये तसं स्पष्ट लिहिलेलं असेल लोखंडी गोल सर्वात जास्त खोलवर जातो कोणता गोल सर्वात कमी खोलवर जातो तर शिश्याचा गोल सर्वात कमी खोलवर जातो वरील कृतीत पदार्थाचा कोणता गुणधर्म दिसून येतो विशिष्ट उष्माधारकता मग काय विशिष्ट उष्माधारकतेची व्याख्या लिया म्हणून विचारलं जाईल तर एकक वस्तूमनाच्या पदार्थाचं तापमान एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला त्याची विशिष्ट उष्माधारकता असं म्हटलं जातं आता विशिष्ट उष्माधारकतेचं एकक का आहे तर विशिष्ट उष्माधारकतेचं एकक आहे किलो कॅलरी प्रति ग्रॅम किलोग्रॅम अंश सेल्सिअस किंवा जूल प्रति किलोग्रॅम अंश सेल्सिअस कॅलरी प्रति ग्रॅ ग्रॅम औंस सेल्सिअस हे सी जी एस एकक आपल्याला लिहिता येऊ शकतं अशा रीतीने या प्रश्नाची उत्तरं मुद्देसूद उत्तरं आपण लिहू शकतो आणि पाच गुणपैकीच्यापैकी गुण, पैकी पैकी गुण आपल्याला मिळवता येतात विद्यार्थी मित्रो मला आशा आहे की तुम्हाला निश्चित प्रश्न कसे सु विचारले जातात या संकल्पनांवर आणि या संकल्पना का आहेत या समजल्या असतील निश्चित इतर व्हिडिओ पाहण्यासाठी माझा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या संकल्पना प्रत्यक्ष त्यामध्ये काही मी प्रयोग दाखवलेले आहेत काही व्हिडिओजमध्ये प्रत्यक्ष कृती करून दाखवलेल्या आहेत त्या कृतीद्वारे त्या संकल्पना तुम्हाला निश्चित समजून येतील त्यासाठी यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रो